सारख्यावर मच्छिंद्रनाथाच्या शिष्यावर गोरखनाथाच्या गुरुबंधूवर असं कुभांड. भाई गोरख, तू हिच का ऐकतोय? अरे आज ही माझ्या गळ्यात पडली, उद्या तुझ्या गळ्यात पडेल. पट्टी कडे पडू आहे भाई. तू इथून आधी चालते हो? जा लक्ष्मी रंजन, तुझी जात खोटी, तुझा छंदा खोटा, तुझा श्वासोश्वास देखील विषारी आहे. याच खोर आणून तुम्हा सगळ्या जोगड्या देखत दगडावर आपटते. म्हणजे माझा धंदा खोटा कि तुम्हा कान फाट्यांचा धंदा खोटा हे जगाला नीट कळून येईल. सगळे गोसावडे मेले एका माळीचे म्हणी फुकटे बुडवे. गुरुबंधू गोरखनाथ, तुझा समाधीचा निष्काळ भंग केला या अवदसेनं. तू पुन्हा समाधी लाव कसा? मी ही योग साधनाला बसतो. जय लक्ष्मीरंजन. होय, समाधीच लावली पाहिजे, म्हणजे खरा प्रकार आपोआप कळेल. का हो, समाधी लावून खरा प्रकार कळतो? कळतो तर हटून द्यायचं कारण नाही. आपण होऊन हा मी चाललो, परंतु गोळ याचा परिणाम तुला नाही भोगायला लावला तर माझं नाव बदलून देईल. माझा काय त्या कुर्या कुत्र्याला? ठीक आहे, गोरखनाथाचा गुरुबंधू कुत्रा, परंतु गोरख विसरलेला कुत्रा सावला
आपने जोर बेता हामी चालो तिचा नाकावर शिस्तून पुना ललता जान करा जाय आलस में अंजा अवधूत अजब चमत्कार या शंखनाथान आमच्या प्रमाणे सद्गुरु मच्छिंद्रनाथांचा उपदेश घेतला आमच्या इतका याला सद्गुरूंचा सहवास घडला आणि इतका असूनही अद्याप हा माया मोहाच्या खारीड्या टपक्या सुखानं डुंबत राहिला खरंच गोरखना हे माया मोहाचं कोड आहे तरी काय अवधूत हे कोड मलाही सुटलं नाही आणि ते सोडण्याचं मला कारणही नाही सद्गुरूंच्या कृपेनं हा गोरख माया मोहाच्या मर्यादे पार झाला तरी पण तुझा समाधाना करता हा प्रश्न मी सद्गुरूंना विचारतो जय प्रचंड आहे का तो दुर्निवार आहे
आणि परमात्म्याच्या स्वरूपा इतकाच तो शब्दातीत आहे. केवळ अनुभवानंच त्याचं ज्ञान घ्यावं लागतं. बेटा गोरख, तुला मायामोहाची प्रचिती घ्यायची आहे? सद्गुरु, आपल्या कृपेनं हा गोरख मायामोहाच्या सीमे पार झाला आहे. मला प्रचिती येणार कशी? बरं बेटा, सूर्त समाधी आणखी योग साधन हे तुझं मुख्य कर्तव्य आहे. व्यर्थ मायामोहाच्या विचारात गुरफटून जाऊ नको. सद्गुरु, मायेचा उपसर्ग या गोरखाला कधीही होणार नाही, परंतु मायेचं स्वरूप माहीत असावं म्हणून सद्गुरुना तसे दिली. गोरख केव्हाही मोहातीत आहे. बर, क्रोध आणखी अहंकार ही देखील मायेचे स्वरूप आहे. याच ज्ञान तुला योग्य वेळेला होईल. बर बेटा, येतो आता. गुरुदर्शनाचा लाभ पुन्हा केव्हा घडेल? योग्य स्थळी योग्य प्रसंगी सर्व काही. कल्याण कल्याण. घर लिहून दिल्यावर बायका पणाना काय रानात पाठवू आणि त्यांच्या पोटाला काय घालू? बायका पोराची तुला काळजी होती तर मी इथं कशाला आला? तुला आता आणखी चार दिवस उपाशी फिरी. काय आला फिरंग्या बाई? सर्वांना उघड. अगं बाई, हा मेला सोडा फिरून आला का? त्याला आधी आत नाही आणि तुम्ही बाहेर येऊ नका. मेला विश्वचा नगर आहे गावभर बोबाटाकडे. पद्मावती, कलियुगची सती मस्तीला आलेल्या हत्तीने गोरख कुठं आहे? गोरख कुठं आहे? गोरख
सद्गुरु, जय श्री मच्छिंद्रनाथ। नाथ, कौन गोरख है? देवी, हा माझा पट्ट शिष्य आहे गोरख, ही तुझी धर्म माता, तिला प्रणाम कर। मातोश्री, हा गोरख बाण तुला प्रणाम करतो आहे। बेटा गोरख, तू इथं काय आला? गुरु राजांना घेऊन जाण्याकरता गुरुदेवानी आताच गोरखाबरोबर निघालं पाहिजे। बर, तुझ्या इच्छेप्रमाणे। जय सद्गुरु, जय श्री मच्छिंद्रनाथ। काय ना, आपण जाणार आणि मला टाकू। गोरख, चालू वसंतोत्सव संपल्यानंतर याचा आपण विचार करू, तोपर्यंत तू देखील इथंच राह। जशी गुरुदेवांची आज्ञा। जय सद्गुरु, जय श्री मच्छिंद्रनाथ। शेवटी नको ते नशिबी आलं, गोरख महाराजापर्यंत जाऊन पोहोचला। तुम्ही कसला बंदोबस्त ठेवला होता? महाराणी साहेब, गोरख आला म्हणजे काही पर्वत कोसळला नाही। काहीतरी युक्ती काढून त्याला इथे घुसून लावलाच पाहिजे। छे 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 छे, त्याला इथे जखडून ठेवला पाहिजे। गोरख म्हणजे काही सुका जारी नव्हे, तो आमच्यासारखा बैराजी। अशा बायकोसारखी एखादी फटाकडी पोरगी त्याच्या गळ्यात अडकवतो म्हणजे मग जाईल कुठे? ही युक्ती छान आहे, मग आधी त्या तजवीजीला लागा। मी सगळा डाव उचून ठेवलाय, मात्र राजवाड्यातल्या मी मागील त्या छान छपेल्या माझ्या मदतीला मिळायला पाहिजे। काही हरकत नाही, राजवाड्यातल्या काय पण गावातल्या वाटतील त्या सुंदर बायका तुमच्या मदतीला तैनातीला मिळतील, पण हे अरिष्ट कायमच ठेवून टाका। मग काय, काम फसते। जात राही, माझा जीव कसा घाबरून गेला आहे। जय लक्ष्मी रंजा। Gorakhnatha,
देवी, तुझा नेत्रात अश्रू का? नाथ, या दासी ना, वियोगा तुटून जाणार। देवीच्या नेत्रातून वाहणाऱ्या या गंगा यमुना ओलांडून जाणं शक्य आहे का? परंतु गोरख पुन्हा येईल तेव्हा त्याला काय सांगायचं होईल? आपलं प्रेम मला योग्य ते शब्द सुचवी। पण नको, प्रेम नेहमी पापशंकी असत। ते काही नाही, मी म्हणते महाराजांनी गोरखाची एकांती गाठच घेऊ नये। एवढंच ना? ठीक आहे, आता तरी हसशील। Ah.
घेऊन बसलाय माझ्या खरी तर अरे माझी बायको तर पहा म्हणजे तुला सुद्धा इथे क्षण द्यावसं वाटू लागेल चूप अतम कामी या जगात तुला बायको शिवाय दुसरं काही दिसत नाही अगदी खरंय अरे बायकाशिवाय जग कसलं कुत्रे अष्ट कुत्रे काम कर बाई म्हणजे तुला काही फूल लागले काय मला ओळखत नाही एकदम आता तुम्ही करायला लागली का साठी वयतून व्यक्तो आम्ही कोण गई त्यातले आठ दहा पोरांची आई शकतो नसती अरे केशा तू काही गांजा बिंजा ओढलास का प्रत्यक्ष तुझ्या बापाला दहा पोरांची आई म्हणतो माझा बाप केला आहे हा एक बाप तर इथे उभा आहे ना आणखी चार दोन कुठू गोळा करून आणतो अग माझ्या मिठातरी पहा अगोबाई अगदी स्फुरण नाही ना मिठा म्हणून नदीवरनं खात फिरी होती आई फिरी असली तरी झाले आम्हा सगळ्यात मिळेल की एक बाप करून दे आम्ही आणत राहता काय तुल दीपक कारकी जन्माला आला रे प्रत्यक्ष बापाला बायको करून व त्याच्याशी लग्न लावणारी अवलाद नीट मिळायची नाही आमच्या बाबांचं वय लागले असं दिसतंय त्यांचाच काहीतरी घोटाळा दिसतो तिला माझ्या घरात आणून नाचायला काही कमी करत नाही तू आधी सावडी उरला शिपायला गेली ते यायच्या पूर्वी तिला फुलेच्या सावडीत जांबून टाकू नको ग तिथं कोणातरी कल्लेवाल्याच्या घरात पुढे मी काय प्रतिष्ठा
प्राणप्रिय तुझा नवऱ्याचं नाव सांग त्याची मी वाटलो होतो. गोरखनाथ कानफाट्या. गोरखनाथ कानफाट्या तो मातोश्री मामा आहे. तुला साठ्यान गणवत कृपा करून त्या आगावेतनाला ते सांगू नको. मी गुडघे मोडून तोंडात मारून घेतो. जीवन सफल रहा दे ये आज मन था
दर्शनानं मला अत्यंत आनंद झाला आहे. आपल्याला माझं रूप आवडलं हे माझं भाग्य. ईश्वर माझी दुसरी इच्छाही पूर्ण करेल असा मला आशीर्वाद असावा. काय तुझी इच्छा आहे? आपल्यावरचं माझं प्रेम मला उघड बोलायला लावत आहे. आपल्या पायाची जन्मभर सेवा व्हावी एवढीच इच्छा आहे. काय माझ्यावर तुझ प्रेम? तुझ्या या प्रेमळ बोलामुळं माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी लीन झाली तर त्यात नवल नाही. जन्माला येण्यापूर्वी जर तुझ्यासारखी सौंदर्य देवता पृथ्वीवर अवतरणार आहे हे माहीत असत तर परमेश्वराला आळवून आळवून त्याच्याजवळ मागितलं असत की तुझ्याच पोटी जन्माला घाल. माते तुझ्या सौंदर्याला साष्टांग प्रणिपा. काय गं सत्यवराव, कोण तुम्ही आणि माझ्या नवऱ्याची काय राशी लागलात? लागले वाटत तुझ्याच्या नवऱ्याची लाडी गुडी करायला? चला हात चालत्या. हे लोक आहे ना, मी जरा दूर गेले तर आपण अशा साळकया माळकया गोळा केल्यात का? शिव शिव काय बडबडते? अगू बाई इतक्यात मी नकोशी झाले वाटत, पण मी बरी ऐकेन. आपण शंकर, निम्मी आपली पार्वती, अशी इकडच्या डाव्या मांडीवर अधिकरण बसेल हो. समजलो, शंखनाथा निर्लज्ज, माझ्या शापाची मात्रा माझ्यावरच लागू केलीस काय?
श्वास तुला उत्साह है तुझा मरना में तू मरती चल चलता हो जय सत्यनाथ ब्रह्मचारी जय आलक निरंजन जय सतगुरु जय श्री मच्छिंद्रनाथ गुरु वसंतोत्सव पार पडला दिली मुदत करणे आता इथून निघायला गुरुदेवाने एक क्षणाचाही विलंब लावू नये बेटा तू म्हणतोस ते खरा पण परमार्थ साधनाच्या आड येणारा हा फळ अध्यात्मिक शिल्लक आहे बेटा गोरख तुझ्या बरोबर निघण्यापूर्वी देवीच्या कोमल हृदयाला न दुखवताना मला तिचा निरोप घेतला पाहिजे माझ्या मौनी बाळाला माझ्या दुसऱ्या प्राणाला यत्किंचितही कष्ट न देताना मला त्याची समजूत घातली पाहिजे काय माझ्या गुरुदेवांच्या मुखातून हे शब्द राक्षमी सिंह गोगलगाईच्या ताब्यात गेला हिमालयाला एका मुंगी नाडवलं अनंत आकाश तीस भर पिशवीत समावून राहिलं सद्गुरु काय ऐकतो मी हे प्रेमळ पत्नीचा आणखी लाडक्या पुत्राचा मोहपाश सोडून टाकणं फार कठीण आहे मी तरी काय करू माझा नाईलाज नाही ते काही नाही सद्गुरूने गोरखाबरोबर एकदम निघालंच पाहिजे किती अंग रंगवून घेतलंय रे गोरख जा मौनी बाळाला स्वच्छ धुवून घेऊन मदाना
झाल्यावर मग सद्गुरु मच्छिंद्रनाथांच्या नाम महात्म्यान भाई मौनी सजीव हो। जय सद्गुरु, जय श्री मच्छिंद्रनाथ। बेटा गोरख, केवढं तुझं सामर्थ्य, तू धन्य आहे। सद्गुरु, मातेच्या मनासारखं झालं, जाऊ आता आपण माझ्याबरोबर। बेटा गोरख, आता पुन्हा माझा प्राण घेऊन जाणार, मी नाही जाऊ देणार। तर मग माझ्या सिद्धी सामर्थ्यानं मी माझ्या सद्गुरूंना घेऊन जातो। जय लक्ष्मी रंजन, जय सद्गुरु। गोरखा, आपण कुठे आलो आहोत? ती स्त्री कोण? तिथं आपलं काय काम आहे? काय नाही, आपण निघाल। तू कोण आहे? काय बरं, मी आपली अर्धांगी। अर्धांगी? कोणाची अर्धांगी? सिद्धांना अर्धांगी नसते, ते केव्हाही निस्संग असतात। प्रभावापुढं तपस्व्यांचं तेज आणि सिद्धांची सिद्धी पंगू ठरते खरी। माते सती, हा मी याच्याच तुझ्या दाराशी आलो आहे। माझ्या संप्रदायाच्या प्रतिष्ठेकरता आणि विश्वाच्या कल्याणाकरता माझ्या सद्गुरूंची मला भिक्षा घाल। याचकाला विनमुख पाठवणं हा तुझा धर्म नव्हे। आणि बुद्धी पुढ मी पावर ठरलो। आईचा मोह आता आपणच दूर करावा। देवी, हा धर्माचा आणखी आश्रमाचा प्रश्न नाही, परंतु हो, हा विश्वकल्याणाचा प्रश्न आहे। जय सद्गुरु। मनावरील मायापटन आता आपणच दूर करावं। देवी, शोक आवं, आता मला जास्त इथे राहता येत, पण देवी
मी तुला वचन देतो की ज्या ज्या वेळी तू माझं स्मरण करशील त्या त्या वेळी मी देहरूपानं साक्षात तुझ्या सन्निधान निश्चंकाय. काय भयंकर अरण्य हे बेटा गोरख, मला वाटतं या नदी तिरे आपलं अन्न कुरकून घे. मी स्नान करून येतो, तोपर्यंत तू ही झोळी नीट सांभाळ. जशी आज्ञा. सांभाळ, कुणी चोरा दरोडेखोराचं भय वाटलं तर मला ताबडतोब फाट दे. गुरुदेव, फटिंगाचा चोर घेणार काय? बरं, नीट जपून राहा, लक्ष ठेव. मी जातो. नदीत फेकून दिली. फेकून दिली
अरे 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 सद्गुरु पत्नीचा आणि पुत्राचा पाश तोडला आणि आता सोन्यासाठी हवे होता बेटा गोरख व्यवहारात सोन्यासारखी दुसरी सत्ता नाही तू सोनं टाकून दिलं पण जरूर लागली तर आपण आणायचं कुठून गुरुदेव आपण विश्वाचे मानक आपल्या कृपेनं हा सगळा मातीचा डोंगर सुवर्णाचा करण्याची शक्ती या गोरखाच्या ठिकाणी आहे जय लक्ष्मीरंजन गुरुदेव किती सोनं पाहिजे बेटा काय तुझं सामर्थ्य बाबा तू धन्य आहे आणि मलाही पण धन्य केलं आपल्याच पायाचा प्रताप Yeah.
तुझी राजधानी आम्ही आमच्या ताब्यात घेऊन तुला बंदीवान केला आहे. माझ्या भावाचा क्रूरपणे खून करणारे तू आता माझी कैदी आहे. प्रथम गुलामगिरी आणि नंतर लग्न अशी त्यावेळी तू त्याला अट घातली होती. आज आता प्रथम माझ्याशी लग्न आणि नंतर गुलामगिरी या अटीवरच तुला जीवदान मिळेल. जीवदान? जीवाची पर्वा असे त्याला जीवदान दे. विवाहित पत्नीला लग्नाची अट घालणारा मूर्ख तू जास्त बडबड नको. या क्षणी माझा प्राण घे. अजून इतका ताठा तुझा प्राण घेऊ मग मी काय करू. अनारीच्या पोटाला देवताच्या मानेवर तलवार. आता तरी कबूल होती माझ्याशी लग्न लावायला माझी पती खायला. खुशाल मारतेस मला. तुझ्या शीला पुढं माझ्या प्राणाची काय परवा. खुशाल माझ्या मान्यावर खडग चालव. मेरी शरण के बदले मेरी माता की शरण ले. माता उसके लिए क्या दंड नियत करती हो. इसका दंड केवल एक शब्द में समाप्त होता है. क्या? मौत? नहीं, क्षमा. जब शत्रु ने अपनी क्रूरता नहीं छोड़ी तो मैं अपनी क्षमाशीलता क्यों छोड़ू. माता धन्य हो. मुनिनाथ आज से मेरा भाई हुआ. इसकी और इसके राज की रक्षा मेरा कर्तव्य. सिपाहियों भाग चलो. बेटा गोरख यदि इस शुभ अवसर पर मेरे नाथ होते तो. माता वो आपसे दूर कब है वो देखिए. देवी बेटा मौनी. जय सतगुरु. जय मच्छिंद्रनाथ. गुरुदेव किधर है मेरा मौनीनाथ. कहाँ गई माता किलोतरा. और ये क्या. मैं तो अभी कामरूप देश में था और यहाँ किस तरह आ गया. बेटा गोरख क्या बताऊ माया का भेद. न तू यहाँ से कहीं गया न कहीं से आया. तूने समझा कि तू माया से मुक्त हो गया. ये भी माया ही का इंद्रजाल था. सच है सच है. बिना गुरु की कृपा मुक्ति नहीं मिलती. जय सतगुरु. जय मच्छिंद्रनाथ.